जेब मत भरो हमारी जेब भरो। विकास म्हणजे नेमका काय? विकास म्हणजे रस्ते चांगले पाहिजे, पाण्याची तकलीफ नाही पाहिजे, काँग्रेस आना चाहिए। काँग्रेस में से मतलब चंद्रपूर क्षेत्र में से कोण आमदार केले चुनकर आना चाहिए? पता नाही हो। आता तसं तर आता किशोर जोरगेवारला आपण एक चान्स दिला पण डेव्हलपमेंट काही मिळालं नाही, त्याच्यामुळे आपण आता नवीन चेहरा आणि ते मदत करत आहे तो बीजेपी वाला करत आहे। किशोर जोरगेवार, तुम्हाला किशोर भाऊ जोरगेवारच का हवा? हो आहे, आमचा किशोर भाऊ चांगला। नमस्कार मंडळी, मी उत्कर्ष पुणेकर आणि मी अनकवर्ड टॉकच्या पुन्हा एका सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे। तर आज आपण आलो आहोत चंद्रपूर क्षेत्रात आणि आता विधानसभेची निवडणूक ही जवळ येत आहे। 20 नोव्हेंबरला आपल्या सगळ्यांना मतदान करायला समोर जायचे आहे। तर चला इथल्या जनतेला विचारून घेऊया त्यांना कोणता उमेदवार हवा, इथला कल कोणाकडे आणि त्यांच्या पुन्हा अपेक्षा काय। तर आता विधानसभेची निवडणूक ही जवळ आहे, तुम्हाला काय वाटते चंद्रपूर क्षेत्रात कोणाचा कल आहे? किशोर भाऊ जोगळेवार। असं का वाटते तुम्हाला? कारण की त्यांचे काम चांगले आहे, चांगले काम केले त्यांनी। आपल्या जोगळेवार आमदार। असं का वाटते तुम्हाला? त्यांनी भूपेश्वर कामे केले त्यांनी। तुम्ही आतापर्यंत त्यांची कोणकोणती कामे बघितली आहे? आणि त्यांचे टिफिन वाटप आहे, बरेचसे असे चांगले काम समाजसेवा त्यांनी चांगले केलेले आहे। पुष्कळ कामे केली त्यांनी, लोकांना, गरीब लोकांना मदत केली आहे। आपला कोणता डब्बा येतो, अम्मा का डब्बा, टिफिन, पुष्कळ कामे केली त्यांनी। आणि परत आता समोर त्यांनी निवडून आल्यानंतर तुमच्या त्यांच्याकडनं अपेक्षा काय? कारण की आमच्या चंद्रपूरचा विकास बाकी काय नाही। मला तर वाटते त्यांचं म्हणजे जे निवडणुकीमध्ये उभे आहे कल ते जोरगेवारकडे जास्त आहे, कारण त्यांनी पुष्कळ म्हणजे अम्मा का टिफन, गरिबांना, गोरगरिबांना मदत, हे आंबेडकर ते पुलिया याच्यासाठी अनुदान प्राप्त करून दिले त्यांनी। त्या म्हणजे गरिबाचा दाता असल्यासारखाच तो माणूस आहे। त्या आणि परत जे बाकी उमेदवार आहे त्यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे? त्यांच्याबद्दल तर जे उमेदवार उभे आहे ना तर त्यांच्याबद्दल म्हणजे कसं सांगता येईल, त्यांना म्हणजे संपर्कात कधी आले नाही, काही नाही, काही सांगता येणार ना त्यांच्याबद्दल का? काही सांगू शकत नाही मी। आता जसं यांचे कामं दिसून पडले आहे मागच्या वेळेसपासून, त्यांच्याबद्दल माहीत आहे मला यांच्याबद्दल, जोडगेवारबद्दल का? तर बाकी उमेदवार आपले तेवढे परिचयाचे नाही। आता हे कसे आहे, एवढ्या निवडून आलेले आहे, आमचे परिचित आहे। सध्या तर जोडगेवारचं चालू आहे, कामं चांगले होऊन राहिले, गोष्टी चांगल्या होऊन राहिल्या, छोटे मोठे कामं होऊन राहिले, चालू आहे। जोरगेवार साहेब, असं का वाटते तुम्हाला? बीजेपीने काम खूप चांगले केले आहे तिथे। तर तुम्हाला असं वाटते का की त्यांनीच परत यावं म्हणून आमदार? आमदार म्हणून परतच यावं त्यांनी। आणि असं का वाटते तुम्हाला, कारण की 5 वर्षापासून तेच होते आमदार? चंद्रपुरामध्ये खूप काही त्यांनी केलं आहे, सगळ्यामध्ये काही सगळ्याच काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत। जोगळेवारी अँगलमध्ये हिसाब से वो काम भी करते थोड़ा बहुत, इसके विकास करते। कोई भी आओ विकास होना चाहिए बस। आपके हिसाब से विकास मतलब क्या, विकास में क्या होना आपको? विकास क्या बढ़िया, ये जो रोडों पर खड्डे वड्डे वो नहीं रहने को होना, और क्या है जो गलिया गुलिया खोद के रखे वो नहीं खुदने को होना। और जो बाकी उम्मीदवार है उनके बारे में आपका क्या कहना है? कोई भी करो लेकिन काम करो, 5 साल बैठे मत रहो, ऐसा है। यावेळी असं झालेलं आहे का जोरगेवारचे चान्स तर कमीच आहे, कारण का ते 200 युनिटने फेल झाले। हे केला होता की मी 200 युनिट फ्री करणार, त्यांनी केले नाही, ते म्हणजे गरिबाच्या ह्याच्यात त्यांचा रोष आहे। विकास म्हणजे नेमका काय? विकास म्हणजे रस्ते चांगले पाहिजे, पाण्याची तकलीफ नाही पाहिजे, हेच कामं केले आहे। महाकाली मंदिरचे मिरवणूक काढायची, ते डब्बे द्यायचे गरीब माणसाला, काम चांगलं केले त्याने, असं नाही आहे, पण ते 200 युनिटने फेल झाले आहे। काँग्रेस आना चाहिए। काँग्रेस में से मतलब चंद्रपूर क्षेत्र में से कोण आमदार केले चुनकर आना चाहिए? पता नाही हो। प्रवीणभाऊ पडवेकर, तुम्हाला असं का वाटतं त्यांनी निवडून आले पाहिजे? आता तसं तर आता किशोर जोरगेवारला आपण एक चान्स दिला पण डेव्हलपमेंट काही मिळालं नाही, त्याच्यामुळे आपण आता नवीन चेहरा
तर मग त्यांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय? बस काही नाही, चंद्रपूर डेव्हलप असायला पाहिजे, रोड बनायला पाहिजे छान, आणि जे अतिक्रमणचा भाग आहे तो निघाला पाहिजे. अतिक्रमण म्हणजे फक्त जे गाड्यांसाठी जे पार्किंग आहे ते व्यवस्था पाहिजे, बाकी काही नाही. आणि लोकांना पक्का मार्केट दिला कुठं तर लोकांना रोडवर बसायची आवश्यकता नाही. जसे मच्छीवाले आहेत, मार्केटवाले जे बसतात रोडवर, ते नेहमीवाले आहेत, त्यांच्याकरिता पण एक मार्केट असायला पाहिजे. कमळवाला पायी पायी माझ्या गावात फिरला, खैरगाव रे, ऊर्जानगरच्या बाजून खैरगाव आहे तिथं. हा, पंजाबवाला या बारी नाही निवडून दिला तर गावात कोणी फिरलं नाही. हा, आणि आम्हाला पाहिजे कमळ. आणि ते मदत करत आहे तो बीजेपी वाला करत आहे. हमारे हिसाब से तो किशोर भाऊ है. आपको ऐसा क्यों लगता है और आपको वही क्यों चाहिए? किशोर भाऊ सपोर्ट भी करते, कुछ नगर पालिका वाले ने उठाए तो हाँ. बीच में आके सपोर्ट भी करते. आमची कमळाला मत आहे, कमळवाल्याने म्हणजे सगळ्याला सुविधा केला आहे, पैशाची सुविधा केला आहे, हा आमच्या मुलीला बी केला आहे, हा सगळं सुविधा चांगली केली आहे. त्याच्याबद्दल आता सगळेच ते काय कसं आहे, आता चार दिवस नवीन नवीन सगळे सांगतात असं करतो तसं करतात, मग कोणीच काही करत नाही ना. किशोर जोरगे, तुम्हाला किशोर भाऊ जोरगेवारच का हवा? हो आहे, आमचा किशोर भाऊ चांगला. अच्छा, तर आतापर्यंत किशोर भाऊनी कोणकोणती कामं केली आहे? चांगले कामं केले, विकासाचे कामं करत आहे, संपर्क चांगला आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्यांनाच आम्हाला निवडून द्यायचं आहे. आणि बाकी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय बोलणं? त्यांच्याबद्दल म्हटलं तर तेवढी नाही, पण किशोर भाऊ जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ चांगली कामगिरी केली, खेड्यापाड्यात गेले आणि लोकांचा सहभाग, लोकांची सहानुभूती त्यांच्याबद्दल चांगली आहे. आणि इलेक्शन म्हटलं तर कसं, एक बटन दाबा दुसरा वोट चालला जाणार, दुसरा बटन दाबा तिसरा वोट चालला जाणार, मशीन मध्ये पण फॉल्ट आहे, कोणाला काही म्हणू नाही शकत. तर बघितलं मंडळी काय होतं लोकांचं मत, आता तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.